दररोज किती किलो माल निघतोय सर? 250 किलो. तर 250 किलो तुम्ही काय दर चालू आहे सर आता काकडी? आता 35 रुपये पावशन. 30 रुपये तरी निघते सरासरी. 30 रुपये आपण धरू. 3 × 12 120 रुपये किलो झालं. 250 किलोचं किती रुपये झाले सर? 250 किलो झालं 100 रुपये ना 25,000 रुपये. 25,000 रुपये. 30,000 रुपये झाले डेली. 30,000 रुपये. 30,000 रुपये डेली चालू आहे सर? हो डेली चालू आहे. हात विक्रीचे? हात विक्री. किती दिवस झाले सर थोडा चालाय? आता झाले की मग महिना महिना भी झाला नाही. हे आठवडा पूर्ण झाला. 8 दिवस झाले. 8 दिवस झालं. दररोज 30,000 रुपये इनकम चालू आहे सर. म्हणजे 8 दिवसाचे किती रुपये झाले? 8 त्रिक 26. 2,40,000 रुपये झालेले. 2,40,000 रुपये. किती दिवसात सर? 8 दिवसात. जर खर्च जर सर आपण 1,40,000 रुपये जरी वजा केला तर 2,00,000 रुपये नेट प्रॉफिट शिल्लक राहिले 8 दिवसात. अजून किती दिवस प्लॉट चालेल सर? आता कमीत कमी अजून 1 महिना 6 महिना चालणार. 1 महिना आरामशीर चालेल. सर एक रेट 50 रुपये किलो व्याज घ्यायला पैसे पण गेले. आता सर रेट वाढणार. खर्च बी धरले तिने गेल्या वर्षीचे काकडीचं. म्हणजे ह्या अगोदर आपण सर ह्यांचा व्हिडिओ काकडीचा केला होता. त्यातलंच बी आहे. आता आपल्या प्लॉटचा 45वा दिवस आहे का नाही? आता जर इथं सेटिंग बघायला जातो सर. ओके अगदी तळापासून सेटिंग झालेलं आहे. एकाच पेरातलं 3 सेटिंग झालेलं आहे. आणि ते वर कुठे जरी बघायला गेलो अगदी भरगच माल लागलेला आहे. है का नाही? ओके सेटिंग कांडोकांडे सेटिंग झालेलं आहे. आणि हार्वेस्टिंग तर चालू आहे. आपल्या पानावर जर सर बघायला गेलो कुठं नागाळी कुठं दिसते का? पानावर बघायला गेलो काहीच नाही. कुठं कुठं स्पॉट आहे? खायचं जर स्पॉट कुठंच मिळणार नाही. पाठीमागच्या बाजू जर बघायला गेलो अगदी पेंटिंग केल्या का दिसते बघाय सर. आणि पाना सर चिकनीच पाना बघा किती. तुमचा हात ठेवा सर. जर हातावर ठेवा. हात अजिबात दिसत नाही. राम सर काय म्हणते? जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. म्हणजे आपण काम कशावर केलं पाहिजे? पानावर केलं पाहिजे का फळावर केलं पाहिजे? नाही पानावरच केलं पाहिजे. आता काकडी आता बघू शकतो एकदम. म्हणजे कसे कट हवा होतो पूर्ण तत्व भरले बाबा. सर खाऊन दाखवतो. खाऊन दाखव. आवाज कसा येतो बाबा? आणि दोन वेळा चालू तिसऱ्यांदा चावायची पण गरज नाही. विरघळते. ह्याच्या अगोदर असं कधी होत होतं का? टेस्ट मध्ये काय बदल जाणार? टेस्ट मध्ये टेस्ट मध्ये बदल. पाणीच गळत नाही. जर ही जर केमिकलची ककडी असते आणि जर तुम्ही मोडले काय मऊ लागते. मऊ लागते. मऊ आणि पाणी गळते. पाणी गळते. आणि आवाज कसा कर 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 येतोय. आणि एकदम एकदम सॉफ्ट मध्ये. आता गिरायकाला आपल्याला सगळं आहेत का नाही? आता दुसरा आठवडा झालाय का नाही? आता गिराय सांगा येत आहे आम्हाला. काकडे तुमची एक नंबर आहे खायला. लगेच सांगा येते शेतकरी खाणार ते गिराय सुद्धा. कृषी अधिकारी आलते. एक 2-2 किलो नाही. इथं प्लॉट वरून माल शेतकरी अधिकारी लोक येऊन घेऊन जाते. आधी कर्जात बरं वाटतंय. टॉमॅटो आम्ही करत होते का नाही तर कायम लॉस मध्येच असायचं. आम्ही कायमस्वरूपी होय कायमस्वरूपी. टोमॅटोला कसं असतं एक दिवस आड करून 2-3 हजाराची फवारणी व्हायची. खरं आधी आम्ही कायम लॉस मध्ये असते. मग ह्यांना काय म्हणलं जरा आपण वेगळं काहीतरी करूया. म्हणजे आता उन्हाळा चालू झाला जरा काकडी करून बघूया म्हणून केली त्यासाठी आम्ही. मग ह्यांच्या मार्गदर्शन घेऊन यांनी सांगून आम्ही केली त्या प्रकारे. रासायनिक मध्ये असताना लॉस मध्ये होती सर. आम्हाला काहीच प्रगती नाही. रुपये सुद्धा आमच्या शिल्लक राहत नव्हता. कष्ट तर करायला लागत होत. कष्ट तर ले आपण कष्ट करत होतो. संपूर्ण फॅमिली काम करून सुद्धा पैसे शिल्लक राहत नव्हते. 2-2, 3-3 लाख रुपये कर्ज होते आम्हाला. किती? 2-2, 3-3 लाख रुपये कर्ज असायचं एका सीझन मध्ये एका प्लॉट मध्ये. म्हणजे शेती मॅडम पैसे मिळवायसाठी करायची असते का कर्ज करून घ्यायचं? आम्हाला कर्जच घ्यायचे. आम्हाला प्रगती कशाची नव्हती. आता त्यामुळे आता काय म्हणलं जरा प्रगती होईल आपलं कर्ज फिटल जरा वेगळं काहीतरी करूया म्हणून काकडी केली. बर त्यात तुम्हाला यश आलं. यश आलं. त्यात तुम्ही कर्ज फेडून मागच्या वर्षी तुम्ही ट्रॅक्टर घेतला होता. आहे का नाही? मागच्या व्हिडिओ मध्ये आपण तो ट्रॅक्टर पण दाखवला होता. कोबोटाचा ट्रॅक्टर घेतला होता. आहे का नाही मॅडम?
आपले पैसे किती झाले आता? आताचा हिशोब झाला आपण 2.5 लाख रुपये, नाही हितन फोडं जरी किती निम्म्यानं जरी धरला हिशोब तरी सुद्धा अजून एवढे 2.5 लाख रुपये तर होऊ शकतात का? नाही, म्हणजे 20 गुंठ्यात 5 लाख रुपये जर आपण कमीत कमी जर अवरेज धरलं ह्याच्या अगोदर सर आपलं ककडीचं प्लॉट किती करायचं? आमचं 20 गुंठ्याला असायचा, पण एवढं कसं खचून 10-15 हजार मध्ये लय जाणं शिल्लक राहायची. काय सांगताय? होय होय, 10-15 हजार मजुरी वगैरे सगळी जाऊन. सर यांचं पहिलं काय असायचं? आम्ही जातो बघत प्लॉट वर गेला का नाही सप्लाय खाल सगळं करपायला चालू व्हायचं. आता एवढा उंच प्लॉट गेला सर, मी पाठीमा होऊन बघतो. एक तर पान कुठे करपले का? कटळा आल्या नको म्हणतात. सकाळी तोडायचं, तोडायचं दुपारी वेळच नाही. आता काल आता आपल्या रामसरांच्या कार्यक्रमाला म्हणलं येणार आमचं, तर नाही म्हणजे माझा दुपारचा आणि बाजार आहे. जे माल तोडायलाच वसरत नाही, वसरत नाही माणसं दोन घेऊन सगळं वसरत नाही. आमचे 4 पोरं आणि आम्ही 2 जण, 6 जण या प्लॉट मध्ये कंटिन्यू आहे, तरी सुद्धा तुम्हाला वसरत नाही मला. नाही वसरत असं कधी झालं होतं का सर? बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात सर की तरकारी पिका हे जर अवरेज वाढवायसाठी आम्हाला केमिकलचा वापर करावाच लागतो. नाही तसं कधी वाटलं का? आम्हाला वाटलेलंच नाही. आता डोलांचा 250 किलोचा स्पंद निघतोय दररोज. दररोज दिवसात ना किती वेळ माल काढतो? 2 वेळा काढायला लागतो, सकाळचा फेरे काढायला लागतो आणि दुपारनं 5 वाजल्या पुढे एक तोडायला लागतो. आम्हाला आम्ही आता 3rd वर्ष झालं. 3 वर्षाला ककडी करताय का? नाही 3 वर्ष. दिवसात 2 तोडे तुम्ही ह्याच्या अगोदर कधी केली होती का? कधीच नाही आम्ही करतो. एवढं सेटिंग होण्याचं कारण काय? हे कारण म्हणजे ह्याने आता आवृत्तीनं जरा आणलेलं, त्याने थोडस चांगलं आणलेलं यांचं, म्हणजे केमिकल वापरायचं नाही म्हणाले. अजिबातच नाही, आपलं आपण स्वतः आम्ही आणणार आहे आता, ना ते वापरून आपण स्वतः कोऱ्या म्हणले ते. मग म्हणलं कोऱ्या म्हणलं तुमच्या बेसोल्डस कधी दिला सर? काय काय आता पहिल्या स्टार्टला आम्ही 1-5 पोते टाकलेत. बर, दुसरा सेकंड ज्यावेळी पहिला तोडा झाला, तोडा झाल्यानंतर दिवशी दुसरा तोडा दुसरा बेसोल्ड दिलेला. त्याचा फायदा काय जाणवतो का? होय फायदा आहे की आम्हाने भरपूर आहे. आपल्याला सेटिंगला म्हणा, फुटवा म्हणा, सगळा एवढा माल आहे तर बागाला अजून हे नाही, ट्रेस नाही. आता सर बघायला गेलो 6 फुटावर वेल लावले, त्यात कुठं एक बोट तर जागा ठेवायला शिल्लक आहे का? नाही, म्हणजे पूर्ण वेल सगळं पॅक झालेलं. पॅक झालं. मी 6 फुटावर ककडी लावून हे कोणाला म्हणजे ऐकायला सुद्धा जड जाईल कधी तरी असं मला वाटतंय, है का नाही? ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय चालू आहे? सर्व नाही सॉइल चार्जर आठवड्यातून 2 वेळा देतोय. आठवड्यात 2 अर्धा लिटर म्हणजे 1 लिटर जाते. बर, फ्लॉवर चार्जर खालून देतोय 1/2 लिटर. आणि जे वैदिकचं आहे ते आम्ही बेसलडोस मधून सगळं देत आहे. एनर्जी बुस्टर वरनेस स्प्रे आणि वरून काय करतोय दर 15 दिवसांत किंवा 10 दिवसातून एनर्जी बुस्टर झाल्यानंतर इन्स्टंट चार्जर मिल्क चार्जर दूध याचा स्प्रे करतो. इन्स्टंट चार्जर सर स्प्रे मारल्यानंतर काय बदल जाणवतो? बदल जाणवतो. काय बदल जाणवतो? म्हणजे आता सेटिंगला म्हणा काकडी व्यवस्थित शायनिंग येते आणि त्याच्यात गोडावा गोडा वाढतो. होय गोडा वाढतो म्हणून घेतलं की म्हणतो तुमच्या इथे काकडी मी एकदम ट्रेस आहे तुमची, एकदम चवीला लागते. चवीला चांगली लागते? एकदम चवीला लागते. बर, असं सांगतात आम्हाला येऊन गिराईक सांगतोय. अगोदर सर केमिकल शेती करत होतो त्यावेळेला एवढा विस्तार होत होता का? नाही नाही एवढा होत नव्हता. प्लॉट वर तारोज आता तारोच्या वर जायला गेलाय तर सुद्धा प्लॉट आधी आता चालू झालाय काय असं वाटतंय? ह्या टेम्परेचरला सर बघायला गेलो तर ककडीचं सर कुठं वीक ही दिसते का? कुठं सोकळेलं दिसते का? सुकलेलं दिसते का? एवढ्या टेम्परेचर मध्ये अगोदर ज्यावेळेस तुम्ही केमिकल शेती करत होता त्यावेळेला काय परिस्थिती असायची? नाही त्या वक्ताला सोकून जायचं, वर लागायचे, याला आपल्या मना सोकायचं असं व्हायचं. म्हणजे ह्याच्यावर जात होतं म्हणजे सुकत होतं वेळ सुद्धा सुकत होतं. त्यात आपल्याला तसं कुठं जाणवते का? आता नाही नाही कुठंच नाही. आता तर डेवा पाटील म्हणून हे क्वालिज आहे मोठं. बर, मग ते जाता येता बघतात नाही आणि कायम नेतात आपले ते मास्क वगैरे असते सर्व वगैरे शिकते लोक आहेत ते सगळे येऊन येतात आपले. मग ते म्हणतात तुमचे काकडे आणि सगळं तुमचं ह्याच्यावर केमिकल अजिबात नाही त्यामुळे सगळे येऊन येतात आपले. आम्हाने सगळं हाय ह्याच्यावरच आम्हाने योग्य आहे.
कमी खर्चात होतोय, आपल्याला माल चांगला लागतोय. खर्चाच्या बाबतीत अनुभव काय? होय, खर्च तर काय कमी आहे, 25% आमचा खर्च पाक कमी आलाय. 25% खर्च कमी झाला? 25% खर्च कमी आला. होय. स्प्रे मध्ये स्प्रे किती दिवसात देत आहे सर? आम्ही ते चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी देतात. आता चौथ्या ते पाचव्या दिवशी स्प्रे देत आहे. अगोदर ज्याला केमिकल शेती करतो त्याला काय? तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी, दोन दिवसाला मारतच होतो. मुख्य समस्या काय असायची त्या टायमाला? नागाळे, करपा, दावण्या, हे तीन सगळं. ह्या वेळेला न येण्याचं कारण तुम्ही शोधलं का कधी? आम्ही आता न येण्याच, आम्ही 2 वर्ष झाला, आता 3 वर्ष झालं आहे का नाही काकडे करतोय. अजिबात आता दुसरं काही येत नाही. आम्हाला काही सगळं प्रॉब्लेम येत नाही. काहीच प्रॉब्लेम येत नाही. होय, बर. आम्ही सगळ्याला, आम्ही बाजारात सगळ्यासनी सांगतो शेतकऱ्याला. बर. बाजारात सगळं आम्ही सांगतो काय तुमचं कसं येतं, एवढी क्वालिटी कशी आहे, असे प्रतिजण विचारतो. आम्ही मार्गदर्शन देतो, असं असं आहे, तुम्ही ती वापरा. वापरल्यानंतर सोलचार्ज वगैरे सगळं चांगलं आहे, कमी खर्चात होतंय. आणि एकदा घेतलेलं जे काय गिरायक आहे ते परत येते का? परत येते. ते तीच तुमचीच काकडी पाहिजे मला. पाहिजे म्हणून येते. होय, आमचं आता कायम दोडका असतो या, नंतर टॅमॅटो असते. आपले एका जे 2 कॅरेट सपत नाही टॅमॅटो, मग माझी 15-15, 16-16 कॅरेट आम्ही सपत एका दिवसात एका होय हात घेला असं होते. आपण सर मार्केटला जर 1 टाइम जर घेऊन गेलो तर 1 टाइम संपत नाही मार्केटला सुद्धा. संपत नाही. आणि आपण तर सर हात विक्रीला संपवत आहे. होय, हात विक्री कसं काय शक्य झालं सर? होय, आपल्या क्वालिटी आहे त्याच्यामुळे तर का नाही. आणि चकाकी आहे, चवळीला आहे, त्यामुळे एकदम घट्ट आहे आपला. टोमॅटो कुठे केलाय सर? टोमॅटो संपलाय, आता संपलाय. म्हणजे तिकडे म्हणजे तुम्ही साहेब गव्हर्नमेंट सर्वंटला महिन्याला पगार किती आम्ही देगा? त्यांना महिन्याला 60,000 रुपये पगार मिळते. 50 ते 60,000 रुपये धरू तर तुम्ही सर 2 दिवसात 60,000 रुपये मिळवत आहे. तर आपल्याला महिन्याला पगार किती पडला? शेतकरी माझा काही लेसा वाजता काही येत नाही. शिक्षण किती झाले सर? माझी पहिली झाली. नमस्ते. हा नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. मी राजेंद्र राम अहंकारे, राणा तहसंदी, तालुका हातकलंगडी, जिल्हा कोल्हापूर. जिल्हा कोल्हापूर. आपली जी आता काकडीची वाडी, काकडीची वाडी कोणती? होय, आपली काकडीची देशी वाडी. देशी वरायटी ही? हा, देशी कोल्हापुरी. कोल्हापूर देशी आणि कोल्हापुरी वरायटी ही जमिनीवरची वरायटी. होय, ऐक नाही, जरी जमिनीवर पसरणारी वरायटी. आपण तर ही तारवर पसरवली. होय, तारवर पसरवली. ऐक नाही, किती बाय किती अंतर आहे? आपला 5x7 अंतर आहे. 5x6 म्हणजे 5x6 3 फुट टोकन होती. आणि असं काय दाटीच्या सोनानं सांगितलं होतं, एकाडी काढलं. मग बाहेर लोक काय म्हणायचे, लय पात्र होणार, माल निघणार नाही. किती फुटावर? 6 फुटावर. आता सध्या 6x5 आहे. 6x5 दोन रोपातलं अंतर 6 फूट आहे. 6 फूट. दोन ओळीतलं अंतर 5 फूट. 5 फूट आहे. 5 फूट. आता ह्या जर सर बघायला गेलो, हिची उंची किती झाली? सर तुमची उंची किती? 6 फूट. 6 फूट. 6 फूट आहे का नाही? आता तुम्ही बेड वर उभारला आहे का नाही? 5 फूट. तुमची 5 फूट 8 इंच आहे. तुमची आहे म्हणजे 6 फूट सरासरी धरा. शेंडावर गेलाय. लागण होऊन किती दिवस झाले सर? लागण होऊन झाले की आता 40 नाही, 10 दिवस झाले. तोडा दिवशी 35व्या दिवशी रोप लावलं होतं का सर? नाही, आम्ही 20 टोकन लावतो. 20 टोकन 35व्या दिवशी तोडा. 5 किलो निघाला होता पहिल्या दिवशी. होय, 5 किलो निघाला. जे बी लावल्यानंतर सर एवढा लवकर तोडा कधी होतो का? बी उगवायला किती दिवस लागतात? बी उगवायला काय 6व्या दिवशी उगवते. 6व्या दिवशी बी उगवला आहे का नाही? तिथनं पुढे 29 दिवसात तोडाचा झाला. जर रोप लावला असतं तरी 29 दिवसात तोडा, म्हणजे 1 महिन्यात तुम्ही आपण तोडा चालू करू शकतो जर रोप लावलं तर. सर वैशिष्ट्य यांचं घरचं बी धरले तिने गेल्या वर्षी काकडीचं. म्हणजे ह्या अगोदर आपण सर ह्यांचा व्हिडिओ काकडीचा केला होता, त्यातलंच बी आहे. म्हणजे त्यातलं आम्ही काय केलं, चांगलं चांगलं हे केलं, काकडी काकडी त्यातलं आम्ही वापरून. म्हणजे विकतचं सुद्धा बी आणलेलं नाही, बाहेर विकलं. बाहेर विकलं बाहेर किलो बी आम्ही ते 500 रुपयाला 50 ग्रॅम दिले. 500 रुपये 50 ग्रॅम. म्हणजे त्याचं बियाचं कसं किलो पडलं होती? 50 ग्रॅमला 500 रुपये सर, 100 ग्रॅमला 1000 रुपये. म्हणजे 10,000 रुपये किलो
10,000 रुपये किलो बिया आपण विकू शकतो ककडीस, ह्याच ककडीस भरपूर म्हणजे 20,000 रुपये नुसतं आपण नुसतं बी विकलंय मागच्या वर्षी गेल्या वर्षी. बरं, त्यावेळेला किती गुंठ क्षेत्र होतं सर? 20 गुंठ, म्हणजे आपल्या अर्धा अर्ध्या सगळ्या पट्टे आहे का नाही? आता हे प्लॉट सपोज तर दुसरा प्लॉट सुरू चालू होते. आता आता आपल्या प्लॉटचा 45वा दिवस आहे का नाही? आता जर इथं सेटिंग बघायला जातो सर, अगदी तळापासून सेटिंग झालेलं आहे. एकाच पेऱ्यातलं 3 सेटिंग झालेलं आहे आणि ते वर जर कुठे जरी बघायला गेलो अगदी भरगच्च माल लागलेला आहे का नाही? ओके, सेटिंग कांडोकांडे सेटिंग झालेलं आहे आणि हार्वेस्टिंग तर चालू आहे. ही जी ही ककडी कधी काढली? अर्धा झाले, ह्या एवढा माल कधी आता थोडा डेली किती निघतो सर? डोलांचा 250 किलोचा स्पॉट निघतोय दररोज. दररोज दिवसात ना किती वेळ माल काढते? 2 वेळा काढायला लागतो, सकाळचा फेरे काढायला लागतो आणि दुपारना 5 वाजल्या पुढे एक तोडायला लागतोय आम्हाला. तुम्ही ककडी किती वर्षाला करताय सर? आम्ही आता 3rd वर्ष. 3 वर्षाला ककडी करताय का नाही? 3 वर्ष. दिवसात 2 तोडे तुम्ही ह्याच्या अगोदर कधी केली होती का? कधीच नाही, आम्ही तो पाठपणा करत होतो आम्ही, पण एवढं कधीच नाही. का बरं, ह्या वेळेला काय तुम्हाला 2 तोडे? आम्हाला आता 2 वर्ष झालं आम्ही हे. आता आम्ही आमचं मार्गदर्शन चांगलं आहे आमचं, पहिल्यापासून ह्याच्यापासूनच आहे ते आमचं. कमीत कमी मित्र आमचे आम्ही 10 वर्ष झालं माळवा, दोघा तिघा आम्ही करतेला आहे. बरोबर. मग तिने मार्गदर्शन लावलं, त्यांच्या वडिलांनी बी म्हणले तू असं नुसतं करतोय सण बुडतोय आज. बरोबर. जाता येता बघतात नाही ते सगळं काय आमचं, त्यांचं वडील म्हणा हे सगळं बघत होत. मग तिने आम्हाला मार्गदर्शन दिलं, ठिबक करायला लावलं पहिल्यांदा. अगोदर आपण पाठपाण्यावर होत सर, म्हणजे तुम्ही जुन्या पद्धतीने करत होता? जुन्या पद्धतीने. त्याला तुमचा वापर कुठला होता? केमिकलचा वापर? सगळं केमिकल की केमिकलचा वापर होता. म्हणजे हे आम्हाने सांगितलं ह्यांच्या वडिलांनी, हिने जरा मार्गदर्शन दिलं चांगलं आम्हाने पहिल्यापासून. मग ठिबक करायला लावलं आम्हाने, ते पैसे नव्हतं आमच्याकडं, तर तिने असं उधार द्यायला लावलं ठिबक वगैरे सगळं आम्हाला. सगळ्या क्षेत्रात तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. आता ह्या जर ककडेल जसं आपण बघायला गेलो तर एवढं सेटिंग होण्याचं कारण काय? ते कारण म्हणजे हिने आता आवृत्तीनं जरा आणलेलं, त्याने वडच चांगलं आणलेलं आहे यांचं, म्हणजे केमिकल वापरायचं नाही म्हणाले. अजिबातच नाही, आपला आपण स्वतः आम्ही आणणार आहे आता, ना ते वापरून आपण स्वतः करूया म्हणले ते. मग म्हणलं करूया म्हणलं तुमच्या आता इथनं मग सगळं तुमच्या पद्धतीने करतो. त्याला बेसोल्डस कधी दिला सर? काय काय आता पहिला स्टार्टला आम्ही 5-6 पोते टाकलेत. बर. दुसरा बेसोल्डस दिला. त्याचा फायदा काय जाणवतो का? होय, फायदा आहे की आम्हाने भरपूर आहे. आपल्याला सेटिंगला म्हणा, फुटवा म्हणा सगळा. एवढा माल आहे तर बागाला अजून हे नाही, ट्रेस नाही. तसं सर बघायला गेलो 6 फुटावर वेल लावले, त्यात कुठं एक बोट तर जागा ठेवायला शिल्लक आहे का? नाही. म्हणजे पूर्ण वेल सगळं पॅक झालेलं आहे. 6 फुटावर ककडी लावून हे कोणाला म्हणजे ऐकायला सुद्धा जड जाईल कधीतरी असं मला वाटतंय, है का नाही? म्हणजे 3 सरासरी सर लागण ककडीच किती फुटावर असते? आता 3 फुटावर 2 फुटावर करतात. 2 फुटावर जास्त 2 फुटाच्या वर कोण करत नाही? तर तुम्ही सर 6 फुटावर करण्याचं कारण काय? कारण म्हणजे मी गेल्या 3 वर्ष झाले करतोय का नाही, मग 3 फुटावर माझे होते, 5x3 फुटावर होतं. पण म्हणलं गर्दी लय होत्या, माल बी औषधं बसत नाही आपले, मग ते प्लॉट लगेच येतो खाली. म्हणून आम्ही काय विचार केला, जेवढं पातळ कळ तेवढं सेटिंगला बिटिंगला सगळ्यात चांगलं होईल. अगोदर सर केमिकल शेती करत होतो त्यावेळेला एवढा विस्तार होत होता का? नाही, एवढा होत नव्हता. प्लॉट वर आता ताळाच्या वर जायला गेलाय तर सुद्धा प्लॉट आधी आता चालू झालाय का असं वाटतंय? आता चालू झालं सर. आता सर आपण दररोज किती किलो माल निघतो सर? 250 किलो. तर 250 किलो तुम्ही काय दर चालू आहे सर? आता ककडी आता 35 रुपये पावशन. 30 रुपये सरासरी 30 रुपये आपण धरू, 3×12 120 रुपये किलो झालं. 250 किलोचं किती रुपये झाले सर? 250 किलो झालं 100 रुपये 25,000 रुपये. 30,000 रुपये झाले डेली. 30,000 रुपये डेली चालू आहे सर? डेली चालू आहे. हात विक्रीचे? हात विक्री. किती झालं? किती दिवस झाले सर? थोडा झाला आता झाले की बघा, महिना बी झाला नाही, हे आठवडा पूर्ण झाला. 8 दिवस झालं. दररोज 30,000 रुपये इन्कम चालू आहे सर? म्हणजे 8 दिवसाचे किती रुपये झाले? 8 त्रिक
2,40,000 रुपये झाले 8 दिवसात। जर खर्च जर सर आपण 40,000 रुपये जरी वजा केला तर 2,00,000 रुपये नेट प्रॉफिट शिल्लक राहिले 8 दिवसात। अजून किती दिवस प्लॉट चालेल सर? आता कमीत कमी अजून 1 महिना 6 महिना चालणार, 1 महिना आरामशीर चालेल। तुम्ही समजा सर एक रेट 50 रुपये किलो या घ्यायला परवडणार, पैसे पण गेले रेट वाढणारच आहे आता। टेम्परेचर ऊन कसला आहे सर? आता किती वाजले सर? आता 9:30 आहे नाही? आता आपल्याला टेम्परेचर एवढं टेम्परेचर ह्या टेम्परेचरला सर बघायला गेलो तर ककडीचं सर कुठं वीक ही दिसते का? कुठं सोकळे दिसते का? सुकलेलं दिसते का? कुठं एवढ्या टेम्परेचर मध्ये अगोदर ज्याला सर तुम्ही केमिकल शेती करत होता त्यावर काय परिस्थिती असायची? नाही तेव्हा त्याला सोकून जायचं, पुन्हा मर लागायचे, याला आपल्या मना सोकायचं असं व्हायचं, म्हणजे ह्याच्यावर जात होत, म्हणजे सुकत होत, वेळ सगळं सुकत होत। आता आपल्याला तसं कुठं जाणवते का? आता नाही नाही कुठंच नाही। आता ककडी काकडी आता बघू शकतो एकदम कशी कट हवा होत पूर्ण तच भरले बाबा सर खाऊन दाखवतो खाऊन दाखव आवाज आवाज कसा येतो आणि दोन वेळा चालू तिसऱ्यांदा चावायची पण गरज गरज नाही विरघळते। ह्याच्या अगोदर असं कधी होत होतं का? टेस्ट मध्ये काय बदल जाणार? टेस्ट मध्ये टेस्ट मध्ये बदल पाणीच गळत नाही। जर ही जर केमिकलची ककडी असते जर तुम्ही मोडल्यास काय झालं? मऊ लागते मऊ लागते मऊ आणि पाणी गळत पाणी गळत आणि आवाज कसा कर 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 येतोय आणि एकदम एकदम सॉफ्ट मध्ये। आता गिरायकाला आपल्याला सगळं आहेत का? आता दुसरा आठवडा झालाय का? आता गिरायकी सांगा येत आहे आम्हाला काकडे तुमची एक नंबर आहे खायला लगेच सांगायचं शेतकरी खाणार ते गिरायक सुद्धा सर। आता आता एक कृषी अधिकारी आले होते दोन किलो जी इथं प्लॉट वर येऊन माल शेतकरी अधिकारी लोक येऊन घेऊन जाते त्याच्या अगोदर असं कधी होत होतं का? आता ते कसं आहे आपलं डेवा पाटील म्हणून हे कॉलेज आहे मोठं बर मग ते जाता येता बघतात नाही आणि कायम नेतात आपल्यात ते मास्क वगैरे असते सर वगैरे शिकते लोक आहेत ते सगळे येऊन नेतात आपल्यात मग ते म्हणतात तुमचे काकडे आणि सगळं तुमचं त्याच्यावर केमिकल अजिबात नाही त्यामुळे सगळे येऊन येतात आपले। सर आपल्या पानावर जर सर बघायला गेलो कुठं नागाळी कुठं दिसते का? गेलो काहीच नाही कुठं कुठं स्पॉट आहे स्पॉट कुठंच मिळणार नाही। पाठीमागच्या बाजू जर बघायला गेलो अगदी पेंटिंग केले का दिसते बघा सर आणि पाना सर थिकनेस पाना बघा किती तुमचा हात ठेवा सर जर हातावर ठेवा हात अजिबात दिसत नाही। राम सर काय म्हणते जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ म्हणजे आपण काम कशावर केलं पाहिजे? पानावर केलं पाहिजे का फळावर केलं पाहिजे? नाही पानावरच केलं पाहिजे। आता आपण सर बेसल डोस तर दोन दिले ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय चालू आहे? सॉइल चार्ज आठवड्यात दोन येतोय आठवड्यात दोन अर्धा अर्धा लिटर म्हणजे 1 लिटर जाते बर फ्लावर चार्जर खालून देतोय अर्धा अर्धा लिटर आणि जे वैदिकचं आहे ते आम्ही बेसल डोस मधून सगळं देत आहे आणि वरून काय करतोय दर 15 दिवसांनी किंवा 10 दिवसातून एनर्जी बुस्टर इन्स्टंट चार्जर मिल्क दूध याचा स्प्रे करतो। इन्स्टंट चार्जर सर स्प्रे मारल्यानंतर काय बदल जाणवतो? बदल काय बदल जाणवतो म्हणजे आता सेटिंगला म्हणा काकडी व्यवस्थित शायनिंग येते आणि त्याच्यात गोडावा गोडा वाढतो होय गोडावा वाढतो म्हणून घेतलं की म्हणतो तुमच्या इथे काकडी एकदम ट्रेस आहे तुमची एकदम चवेल लागते चवीला चांगली लागते एकदम चवेल लागते बर असं सांगतात आम्हाला येऊन गिरायक सांगतोय। आता सर जर आपण बघायला गेलो तर आपले पैसे किती झाले? आता हिशोब झाला आपण 2.5 लाख रुपये आहे की नाही? हितन फोडं जरी किती निम्म्यानं जरी धरला हिशोब तरी सुद्धा अजून एवढे 2.5 लाख रुपये तर होऊ शकतात म्हणजे 20 गुंठ्यात 5 लाख रुपये जर आपण कमीत कमी जर अवरेज धरलं ह्याच्या अगोदर सर आपलं ककडीचं प्लॉट किती करायचं? आमचं 20 गुंठ्याला असायचा पण एवढं कसं खचून 10-15 हजार म्हणजे लय जाणं शिल्लक राहायची होय काय सांगताय? होय होय 10-15 हजाराच्या मजुरी वगैरे सगळी जाऊन सर यांचं पहिले काय असायचं आम्ही जात बघत प्लॉट वर गेला का नाही सप्लाय खालनं सगळं करपायला चालू व्हायचं। आता एवढा उंच प्लॉट गेला मी पाठीमा होऊन बघतो एक तर पान कुठे करपले का कटळ आले नको म्हणतात सकाळी तेवढा संध्याकाळ तेवढा दुपारी वेळच नाही। आता काल आता आपला रामसरांच्या कार्यक्रमाला म्हणलं येणार रामसर तर नाही म्हणजे माझा दुपारचा बाजार आहे जे माल तोडायलाच वसरत नाही होय वसरत नाही माणसं दोन घेऊन सगळं वसरत नाही आमचे 4 पोरं आणि आम्ही 2 जण 6 जण या प्लॉट मध्ये
कंटिन्यू आहे तरी सुद्धा तुम्हाला वसरत नाही वसरत असं कधी झालं होतं का सर? बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात सर की तरकारी पिका हे जर अवरेज वाढवायसाठी आम्हाला केमिकलचा वापर करावाच लागतो. नाही तसं कधी वाटलं का? आम्हाने वाटलेलंच नाही आता. नाही कधीच वाटलं नाही आता. आम्हाने सगळं हाय याच्यावरच आम्हाने योग्य आहे. कमी खर्चात होतोय, आपल्याला माल चांगला लागतोय. खर्चाच्या बाबतीत अनुभव काय? होय, खर्च तर काय कमी आहे. 25% आमचा खर्च पाक कमी आलाय. 25% खर्च कमी झाला. 25% खर्च कमी आला. होय. स्प्रे मध्ये स्प्रे किती दिवसांनी देत आहे सर? आम्ही ते चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी देतात. आता चौथ्या ते पाचव्या दिवशी स्प्रे देत आहे. अगोदर ज्याला केमिकल शेती करतात त्याला काय? तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी दोन दिवसाला मारतच होतो. मुख्य समस्या काय असायची त्या टायमाला? नागाळे, करपा, डावण्या, हे तीन सगळं. ह्या वेळेला न येण्याच कारण तुम्ही शोधलं का कधी? आम्ही आता न येण्याच आम्ही 2 वर्ष झाला तर 3 वर्ष झालं ऐक नाही काकडे करतोय. अजिबात आता दुसरं काही येत नाही. आम्हाला काही सगळं प्रॉब्लेम येत नाही. काहीच प्रॉब्लेम येत नाही. होय. बर, आम्ही सगळ्याला आम्ही बाजारात सगळ्यांनी सांगतो शेतकऱ्याला. बर, बाजारात सगळं आम्ही सांगतो काय तुमचं कसं येतं, एवढी क्वालिटी कशी आहे, असे प्रतिजण विचारतो. आम्ही मार्गदर्शन देतो असं असं आहे, तुम्ही ती वापरा. वापरल्यानंतर सोलरच्या ड्रेप वगैरे सगळं चांगलं आहे, कमी खर्चात होतंय. आणि एकदा घेतलेलं जे काही गिराईक आहे परत येते का? परत येते. ती तुमचीच काकडे पाहिजे मध्ये पाहिजे म्हणून येते. होय. आमचा आता कायम दोडका असतो या, नंतर टॅमॅटो असते यात. आपले एकाचे 2 कॅरेट सपत नाही टॅमॅटो. मग माझी 15-15, 16-16 कॅरेट आम्ही सपत एका दिवसात एका बाजारला. होय, हात विकायला असं होतंय. आपण सर मार्केटला जर 1 टाइम जर घेऊन गेलो तर 1 टाइम संपत नाही मार्केटला सुद्धा. संपत नाही. आणि आपण तर सर हात विक्रेला संपवत आहे. होय, हात विक्रेला. कसं काय शक्य झालं सर? होय, आपल्या क्वालिटी आहे त्याच्यामुळे तर नाही. आणि चकाकी आहे, चवळीला आहे, त्यामुळे एकदम घट्ट आहे आपला. टोमॅटो कुठे केलाय सर? टोमॅटो संपला. आता संपलाय तिकडे. म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी 1/2 एकर एकच प्लॉट ठेवता कुठला? दुसरा प्लॉट. आता आपण इथे बघतो हे प्लॉट आता जर संपत आला तर तुम्ही इकडे नवीन प्लांटेशन केलेलं आहे. प्लांटेशन केलेलं आहे मी. म्हणजे 1/2 एकर प्लॉट कायमस्वरूपी तयार असतो. 3 प्लॉट. म्हणजे ताजा पैसा घरात आला पाहिजे. आलाच पाहिजे, है का नाही? आणि जर दररोज जर असं पैसे यायला लागलं, किती रुपये दररोज 30-30 हजार रुपये दररोज पैसे घरात यायला लागले. साहेब, गव्हर्नमेंट सर्वंटला महिन्याला पगार किती आहे माहिती आहे का? त्यांना महिन्याला 60 हजार रुपये पगार मिळते. 50-60 हजार रुपये धरू तर तुम्ही सर 2 दिवसात 60 हजार रुपये मिळवत आहे. आपल्याला महिन्याला पगार किती पडला? तीन तारीख 9 लाख रुपये पगार. आम्ही शेतकरी आहे, माझा काही लेसा वाजता काही येत नाही. शिक्षण किती झाले सर? माझी पहिली झाली. बऱ्यापैकी सर असं म्हणतोय आपण की जे शिक्षण झाले बीएससी अग्री झालेल्या लोकांनी जे जमत नाही ते तुम्ही पहिली झालेल्या शेतकऱ्यांनी केलं, हे कसं काय जमलं सर? हे जमलं म्हणजे आता कसं आहे, यांचं मार्गदर्शन आमचं आहे. शिवाजी चव्हाण यांचं आपलं मार्गदर्शन चांगलं आहे. आपल्या येऊन जाता येतात, आपल्याला सगळं मार्गदर्शन देतात. माझी मालकीन आहे तर शिकलेले थोडीफार. आपले त्यांचा तुम्ही म्हणजे अगदी हे म्हणजे सपोर्ट घेताय. तुम्ही पण असताय मॅडम, नाही तुम्ही शिक्षण किती झाले? माझं 9वी पास झाले. तुम्ही म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येते सगळं कळते. तुम्ही पण यांच्यासोबत काम करताय, तुम्हाला काय वाटतं येतं प्लॉटमध्ये वेगळं पण काय जाणवते? तुम्ही आता अगोदर कर्जमुक्त कर्जात होता, आधी कर्जात होता का? नाही बरं वाटतंय. टॅमॅटो आम्ही करत होते का नाही तर कायम लॉस मध्येच असायचं आम्ही. कायमस्वरूपी? होय, कायमस्वरूपी. टोमॅटोला कसं असतंय, 1 दिवस 2-2, 2-3 हजाराची फवारणी व्हायची. कारण आधी आम्ही कायम लॉस मध्ये असते. मग ह्यांना काय म्हणलं, जरा आपण वेगळं काहीतरी करूया. म्हणजे आता उन्हाळा चालू झाला, जरा काकडी करून बघूया म्हणून केली त्यासाठी आम्ही. मग ह्यांचं मार्गदर्शन घेऊन यांनी सांगून आम्ही केली त्या प्रकारे. रासायनिक मध्ये असताना लॉस मध्ये होती सर. हो, काही प्रगती नाही. रुपया सुद्धा आमच्या शिल्लक राहत नव्हता. कष्ट तर करायला लागत होत. कष्ट तर ले आपण कष्ट करत होतो. संपूर्ण फॅमिली काम करून सुद्धा पैसे शिल्लक राहत नव्हते. 2-3 लाख रुपये कर्ज होते. किती? 2-3 लाख रुपये कर्ज असायचं एका सीझन मध्ये, एका एका प्लॉट मध्ये. म्हणजे शेती मॅडम पैसे मिळवण्यासाठी करायची असते का कर्ज करून घ्यायचं? कर्जच घ्यायचं. आम्हाला प्रगती कशाची नव्हती. आता त्यामुळे आता काय म्हणलं, जरा प्रगती होईल, आपलं कर्ज फेटल, जरा वेगळं काहीतरी करूया म्हणून काकडी केली. बर, त्यात तुम्हाला यश आलं. त्यात तुम्ही कर्ज फेडून मागच्या वर्षी तुम्ही ट्रॅक्टर घेतला होता, आहे की नाही? मागच्या व्हिडिओ मध्ये आपण तो ट्रॅक्टर पण दाखवला होता, कोबोटाचा ट्रॅक्टर घेतला होता, आहे की नाही मॅडम? तेव्हापासून जी प्रगती चालू झाली ती थांबली का हो? सर, मागचा प्लॉट होता, रेट काय होता टॅमॅटोला?
चेटा मॉडेल आहे. या प्लॉट मध्ये होता सर चेटा मॉडेल. दहा गुंठ्यात होता. 120 रुपये पत्तोर दर गेला. दर गेला होता. किती माल झाला दहा गुंठ्यात? ते दहा गुंठ्यात आपला कमीत कमी थोडं झाड वेल्टिंग झाली होती. वेल्टिंग झाली तरी तरी 3-4 लाख रुपये झाले. 4-4.5 लाख रुपये. आपण सहजासहजी लखपती होऊ शकतो. आपलं टोटल क्षेत्र किती होईल? आपलं 2 एकर आहे. आपलं 2 एकर क्षेत्र आहे. त्यातला 1/2 एकराचा प्लॉट कायमस्वरूपी चालू असतो. आपण सरासरी 1/2 एकर रान धरू. अल्टरनेट असते. कुठला म्हणजे तुम्ही एकच पीक कुठला तर ठेवता? म्हणजे भाजी मार्केटला गेला तर टमाटोच विकणार. आज जरी गेला तर तुम्ही फक्त ककडीच विकणार. दोन पीक तुम्ही एकदम विकू शकत नाही. 100% हात विकत बाहेर कोणालाच देत नाही. 250 किलो सकाळी एक बाजार आणि संध्याकाळी एक बाजार.